विद्यार्थी मित्रांनो नमस्कार सेतू अभ्यासक्रम इयत्ता दहावी विषय सामाजिक शास्त्रे दिवस बत्तीसावा राज्यशास्त्र विभाग इयत्ता दहावी प्रकरण पाचवे भारतीय लोकशाही पुढील आव्हाने अध्ययन निष्पत्ती अंतर्गत आव्हानांना तोंड कसे देता येते याचे विवेचन करता येणे सेतू बांधणीसाठी इयत्ता नववीतील प्रकरण क्रमांक तीन भारताची सुरक्षा व्यवस्था अध्ययन निष्पत्ती एखाद्या आव्हानाचा अभ्यास करून त्याची संशोधन पत्रिका तयार करता येणे एकात्मिक साध्यतेसाठी काही अनुभव कृती अध्ययन अनुभव अथवा कृती <coughs> पहिला प्रश्न आव्हान म्हणजे काय सुस्थितीत सुरू असलेली एखादी यंत्रणा बाधित करण्याचा संभव निर्माण होणे तशी समस्या उद्भवणे किंवा संभाव्य संकट किंवा धोका म्हणजे आव्हान होय आता बाधी यंत्र सुस्थितीत सुरू असलेली यंत्रणा उदाहरणार्थ कायदा आणि सुव्यवस्था ती एखाद्या राज्याची किंवा संपूर्ण भारतीय संघराज्याची कायदा आणि सुव्यवस्था त्याच्यामध्ये बाधा संभाव्य बाधा आणणारं एखादं जर संकट असेल तर ते त्या कायदा आणि सुव्यवस्था या यंत्रणेसाठी आव्हान ठरतं तेव्हा अशा रीतीने यंत्रणा या शब्दाचा अर्थ एखाद्या विशिष्ट क्षेत्रात काम करणारं एक मोठं प्रशासन असेल किंवा तो समूह असेल छोटा असेल अथवा मोठा असेल अशा अर्थाने तो शब्द घ्यायचा आहे सिस्टीम या अर्थाने त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सद्यस्थितीत आपल्यासमोर कोणते आव्हान आहे सद्यस्थितीत आपल्यासमोर कोविड नाईन्टीन विषाणूवर मात करण्याचे आव्हान आहे परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचे आव्हान आहे विद्यार्थी म्हणून तुमच्यासमोर कोणती आव्हाने आहेत आता विद्यार्थी म्हणून तुमच्यासमोर असलेली जी आव्हाने आहेत विद्यार्थ्यांसमोरील आव्हाने म्हणून एक संकल्पना चित्र तुम्हाला पूर्ण करायचं आहे मी काही उदाहरणं सांगतो समजा या कोविड नाईन्टीनच्या काळामध्ये तुम्ही ज्या पद्धतीचं शिक्षण घरी राहून घेत आहात या प्रकारचं अध्ययन करताना विषयाचं आकलन होण्यात अडचणी येणे अडथळे येणे हे आव्हान आहे तुमच्यासमोर मोबाईल आहे पण तो त्याला रिचार्ज केलेला नाही म्हणजे पैसे नाहीत हे देखील एक आर्थिक आव्हान आहे रिचार्ज केलेला आहे पण नेटवर्क उपलब्ध नाही हे देखील ना एक आव्हान आहे तांत्रिक अडथळे घरात एक मोबाईल आहे पण शिकणारी दोन भावंडे आहेत आणि टायमिंग ओहरल्याब होतं एकाच वेळेस दोघांचे लेक्चर सुरू होतात तेव्हा मोबाईल कोणी वापरायचा पुन्हा आर्थिक आव्हान आहे एक प्रकारचं हे मोबाईल आहे नेटवर्क आहे मोबाईल रिचार्ज केलेला आहे मात्र वीज पुरवठा जर आठ आठ तास खंडित असेल तर सगळं असून देखील तो मोबाईल वापरता येत नाही कारण तो चार्जिंग केलेला नाही किंवा तो तो डिस्चार्ज झालेला आहे नेटवर्क रिचार्ज जरी असलं तरी त्याला मोबाईल तो चार्ज नसल्यामुळे तो वापरता येत नाही किंवा अनेकांचा रोजगार गेलेला आहे पालकांचा आणि कामाभावी अनेक पालकांना आपापल्या खेडेगावी स्थलांतर करावं लागलेलं आहे आणि मग आपण आईबाबांसोबत जर गावी गेलेला असाल तर आपल्या शिक्षणाची पुन्हा परवड होते आहे अशी असंख्य आव्हाने अध्ययन प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना सध्या भेडसावत आहेत आपण माझ्या मताशी शंभर टक्के नाही पण काही अंशी नक्की सहमत असाल आपलेही काही मुद्दे या मी उदाहरण म्हणून सांगितलं अशा रीतीने तुम्ही विद्यार्थ्यांसमोरील आव्हाने ही संकल्पना चित्र पूर्ण करू शकाल आणि त्यानंतर काही विविध प्रकारची आव्हाने त्याची उदाहरणे आपल्याला या आजच्या बत्तीसाव्या दिवसामध्ये दिलेली आहेत सामाजिक स्वरूपाची आव्हाने अंधश्रद्धा कुपोषण लिंगभेद जेंडर डिस्क्रिमिनेशन झाला म्हणतो आपण वाढती वृद्धाश्रमे असुरक्षितता फिलिंग ऑफ इनसिक्युरिटी आणि बालमजुरी चाईल्ड लेबर ही काही सामाजिक स्वरूपाची आव्हानं आहेत त्यानंतर राजकीय आव्हाने काल आपण बघितले राजकीय अस्थिरता घराणेशाही राजकीय गुन्हेगारी आणि मतदारांची उदासीनता ही राजकीय स्वरूपाची आव्हाने आहेत त्यानंतर आर्थिक आव्हाने दारिद्र्य गरिबी वेठबिगारी महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार पर्यावरणविषयक आव्हाने प्रदूषण वृक्षतोड किंवा जंगलतोड तापमान वाढ महापूर वादळ वादळ निर्मिती अस्वच्छता इत्यादी आरोग्यविषयक आव्हाने साथीचे रोग अपुऱ्या सुविधा अन्नभिसळ व्यसनाधीनता इत्यादी सुरक्षाविषयक आव्हाने गुंडगिरी दंगली शैक्षणिक स्वरूपाची आव्हाने शिक्षणाचं खाजगीकरण अपुऱ्या शैक्षणिक सुविधा आंतरजालीय शिक्षणातील समस्या वंचितांचं शिक्षण आणि वाढती शिक शैक्षणिक फी किंवा वाढते शैक्षणिक शुल्क तर ही शैक्षणिक आव्हाने आहेत विद्यार्थी मित्रांनो आजची जी अध्ययन निष्पत्ती आहे त्या दृष्टीने महत्त्वाची कृती जी तुम्हाला करायची आहे त्याकडे आपण आता वळूया तुम्हाला संशोधन पत्रिका तयार करायची आहे आता काय आहे ही संशोधन पत्रिका एक समस्या घेऊन त्या समस्येवर तुम्हाला शास्त्रोक्त पद्धतीने काम करणं कसं करायचं हा एक वस्तुपाठ या संशोधन पत्रिकेच्या माध्यमातून या कृतीतून तुम्हाला मिळणार आहे आणि हा भावी आयुष्यामध्ये तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे हे काम तुम्ही मन लावून करावं अशी माझी विनंती आहे शीर्षक आहे आंतरजालीय शिक्षण म्हणजे ऑनलाईन एज्युकेशन आता तुम्हाला ज्या स्टेप्स त्याच्यामध्ये पूर्ण करायचे आहेत हे झालं शीर्षक यामध्ये प्रस्तावना सुरुवातीला येईल त्यानंतर आंतरजालीय शिक्षणाचं महत्त्व काय आहे त्याची गरज काय आहे त्यानंतर त्याची व्याप्ती किती आहे आणि त्यानंतर माहिती मिळवायची आहे माहितीचं संकलन करायचं आहे आता माहितीचं संकलन करण्यासाठी तुम्हाला काहीतरी एक साधन लागेल टूल लागेल त्या त्याच्या आधारे ते संकलन करून त्या मिळविलेल्या संकलित केलेल्या माहितीचं विश्लेषण करायचं आहे आणि त्या आधारे तुम्हाला निष्कर्ष काढून उपाययोजना सुचवायच्या आहेत आणि शेवटी समारोप करायचा आहे कन्क्लूड करायचं आहे तर अशा रीतीने ही संशोधन पत्रिका तयार होईल साधारणपणे प्रस्तावनेमध्ये आंतरजालीय शिक्षण ही संकल्पना काय आहे याबद्दल सुरुवातीला विवेचन करा नंतर तुम्हाला संदर्भांकित करता येईल कोविड नाईन्टीन आपत्तीच्या आधी ऑनलाईन सेमिनार ऑनलाईन पर्चेसिंग बाबी आपण ऐकून होतो दुरस्त शिक्षण म्हणजे डिस्टंट एज्युकेशन याबद्दल देखील वाचलेलं आहे आपण मात्र शाळा या आपत्ती काळात बंद करण्यात आल्यानंतर आपलं नियमित शिक्षण नियमित अध्ययन हे ऑनलाईन करावं लागेल अशी कधी कल्पना देखील केली नव्हती आंतरजाल म्हणजे इंटरनेटच्या सहाय्याने मोबाईल संगणक किंवा लॅपटॉपद्वारे आपण शिकतो आहोत सद्यस्थितीमध्ये मीट झूम या ॲपच्या माध्यमातून हे आंतरजालीय शिक्षण किंवा ऑनलाईन एज्युकेशन सध्या सुरू आहे सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक या तीन बाबींच्या आधारे समाजात मोठी विषमता आहे पर झोपडपट्टीत राहणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्याला खूप शिकण्याची इच्छा आहे पण आंतरजालीय शिक्षणासाठी आवश्यक साधन नाही साधन आहे तर इंटरनेटसाठी पैसे नाहीत दुर्गम भागात तीच स्थिती आहे शैक्षणिकदृष्ट्या सजग परंतु आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या पालकांनी कसे तरी कर्ज काढून मोबाईल घेतला पाल्याचे शिक्षण सुरू राहावे म्हणून परंतु वीज पुरवठा आठ आठ तास जर खंडित आहे काहीच करू शकत नाही अशी अनंत आव्हाने आंतरजालीय शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना भेडसावत आहेत मग आंतरजालीय शिक्षण त्याची गरज आणि व्याप्ती शाळा बंद असल्यामुळे सर्वांना ते आवश्यक आहे इयत्ता पहिलीपासून तर पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमापर्यंतचे सर्व स्तरावरील विद्यार्थी हे सध्या ऑनलाईन पद्धतीने किंवा आंतरजालीय शिक्षण घेत आहेत सध्या आपत्तीच्या काळात शिक्षणाचे प्रवाह टिकून राहायचा असेल तर त्याला पर्याय देखील नाही कोविड नाईन्टीनच्या नियमांचं पालन करून आता तुम्हाला ही माहितीचं संकलन करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे तर तुम्हाला समजा आता तुमच्या परिसरामध्ये कंटेनमेंट झोन कंटेनमेंट असेल तर तुम्हाला बाहेर पडणं धोक्याचं आहे मग तुम्ही काय करा तुम्ही पहिलीतला एक तुमच्या जवळपासचा किंवा कुणीही एक परिचित विद्यार्थी निवडा दुसरीचा घ्या किंवा तुम्हाला वाटेल ते पाच वेगवेगळ्या स्तरावरचे किमान पाच विद्यार्थी घ्या मग एखादा त्यातलं पदवीचं शिक्षण घेणारा असेल तरी चालेल एखादा अकरावीचं शिक्षण घेणारं चालेल दहावीचं शिक्षण घेणारा सातवी आठवी नववीचं शिक्षण घेणारा असं पण चालेल एकदम खाली पहिली दुसरीचंच घेतलं पाहिजे असं काही नाही पण तुम्हाला समजा वाटत असेल की पहिलीपासूनचा एखाद दुसरा विद्यार्थी खालचं प्राथमिक शिक्षण घेणारा पण घ्यायचा आहे त्याच्यामध्ये जर चालेल तर अशा रीतीने तुम्हाला किमान पाच विद्यार्थी तुम्ही घ्यावेत अशी माझी अपेक्षा आहे पदवीपर्यंतचे शिक्षण घेणारे निवडावेत त्या प्रत्येकाला वैयक्तिक फोन कॉल करावा पण फोन कॉल करण्याआधी तुमच्याकडे टूल साधन असलं पाहिजे आता साधन काय आहे तर तुमच्याकडे एक सर्वांसाठीची एक समान प्रश्नावली आहे त्या प्रश्नावलीमध्ये प्रश्नांची संख्या तुम्हाला किती ठेवायची हे तुम्ही निर्धारित करावं उदाहरणार्थ मी तुम्हाला काही मुद्दे देतो प्रश्न तयार करण्यासाठी आधी तुम्हाला प्रश्नावली तयार करावी लागेल म्हणजे या प्रश्नावलीमध्ये उदाहरणार्थ त्याला विचारायचं त्या प्रत्येक विद्यार्थ्याला आंतरजालीय शिक्षण किंवा ऑनलाईन एज्युकेशन रोज किती तास असतं त्याची वेळ काय असते समजा एक तास असेल मग ती वेळ सकाळची आहे का दुपारची आहे का संध्याकाळची आहे समजा ते तीन तास असेल चार तास असेल तर ते सलग आहे का मध्ये ब्रेक आहे का, या का तर या बाबी तिथं एका प्रश्नामध्ये हे सगळं काढून घ्यायचं आहे त्यानंतर कोणत्या माध्यमातून ती ऑनलाईन एज्युकेशन होतं आहे गुगल मीट आहे का झूम ॲप आहे अशा प्रकारचं उत्तर तुम्हाला तिथं मिळेल त्यानंतर पुढचा मुद्दा आहे ऑनलाईन माध्यमातून शिकवलेले समजते का समजून घेताना काय अडचणी येतात वर्गातील अध्ययन आणि आंतरजाली अध्ययन यात काय फरक जाणवतो प्रत्येकाला हे प्रश्न समान विचारले गेले पाहिजेत ऑनलाईन अध्ययन करताना डोळे दुखतात का डोके दुखते का आणखी काही शारीरिक त्रास होतो का, का। यामध्ये आणखी तुम्ही काही प्रश्न ॲड करू शकतात तुम्हाला सुचतील तसे जे संदर्भांकित आहेत आणि मग ही प्रश्नावली निश्चित करायची हे तुमचं अत्यंत महत्त्वाचं साधन आहे या संशोधन पत्रिकेमध्ये ज्या विषयाला अनुसरून आपण ही संशोधन पत्रिका तयार करणार आहोत तर यामध्ये ही प्रश्नावली तयार झाली की मग तुम्ही निवडलेल्या पाच विद्यार्थ्यांना एक एक करून प्रत्येकाला प्रश्न विचारा आणि प्रत्येक प्रश्नाचा प्रतिसाद हा कच्च्या स्वरूपामध्ये कच्चं टिपण म्हणून तुमच्याकडे नोंदवा ती सगळी टिपणं तुम्हाला एकत्रित करावी लागतील आणि मग एक प्रश्न प्रत्येक प्रश्न निहाय पाच विद्यार्थ्यांनी दिलेली उत्तरे त्यामध्ये किती साधारण आहे किती फरक आहे याचं विश्लेषण तुम्हाला करावं लागेल आणि त्या अनुषंगाने मग तुम्हाला त्या निर्णया प्रत येता येईल प्रत्येक प्रश्न निहाय की आंतरजालीय अध्ययनामध्ये जो वेळ आहे तो वेळ योग्य होता की अयोग्य होता कमी होता की अधिक होता की योग्य होता झूम ॲप आणि गुगल मीटद्वारे शिकताना काही तांत्रिक अडचण येत होत्या का, का टेक्निकल प्रॉब्लेम्स होते का शिकवलेले किती टक्के समजत होते जर पाचही विद्यार्थ्यांनी शिकवलेले समजत नाही असं म्हटलं तर इथे मोठी अडचण निर्माण होते मग विद्यार्थ्यांच्या प्रतिसादावर हे अवलंबून आहे पाच विद्यार्थ्यांपैकी जर तीन विद्यार्थी म्हणाले वर्गातील अध्यापन हे अत्यंत आनंददायी आहे आंतरजालीय अध्यापनामध्ये अध्यापन खूप कंटाळा जाणवतो तर तुम्हाला तिथं नि जाता येतं आकडेवारी <coughs> तिथं क्रिएट होईल त्यानंतर ऑनलाईन अध्ययन करताना डोळे दुखतात डोके दुखते किंवा इतर काही स्वरूपाच्या तक्रारी श शा, शारीरिक तक्रारी कुणा किती जणांच्या आहेत त्याचं स्वरूप काय आहे याबद्दलचं विवेचन करता येईल आणि मग यातून ऑनलाईन शिक्षणातील आव्हाने त्याचं स्वरूप काय आहे हे तुम्हाला सप्रमाण मांडता येईल अशा रीतीने या प्रश्नावलीचा आधार घेऊन पाच विद्यार्थ्यांची मते मुलाखतीच्या आधारे तुम्ही जाणून घ्या जी माहिती संकलित होईल त्याचं योग्य रीतीने विश्लेषण करा त्या आधारे आंतरजालीय शिक्षणाचे फायदे तोटे तुम्हाला स सिद्ध करता येतील आणि त्यातील समस्येवर तुम्हाला शेवटी उपाय सुचवायचे आहेत ते तुम्हाला विचार करून सुचवावे लागतील आणि शेवटी ही संशोधन पत्रिका तयार करताना तुम्हाला तुमचे अनुभव देखील लिहायचे आहेत ह्या सगळ्या प्रोसेसमधून जाताना तुम्हाला येणारे अनुभव लिहिणं देखील खूप आवश्यक आहे आणि संशोधन पत्रिकेत तुमच्या विषयाचा समारोप करताना कन्क्लूड करताना तुम्हाला कोणी कोणी मार्गदर्शन केलं कोणी सहकार्य केलं या सगळ्या कामामध्ये कृतीमध्ये त्या व्यक्तींचा आभार मानायला विसरू नका कारण ती कृतज्ञता खूप महत्त्वाची असते जे विद्यार्थी तुम्हाला प्रतिसाद देतील देखील तुम्ही धन्यवाद दिले पाहिजे त्यांना आणि केलेल्या संदर्भात तुमचं मत व्यक्त करून संशोधन पत्रिकेतील सर्व टप्पे जे दिलेले टप्पे आहेत ते सर्व तुम्ही लेखन प्रक्रियेमध्ये त्या टप्प्यांप्रमाणे तुम्ही ती संशोधन पत्रिका पूर्ण करायची आहे आणि अशी आकर्षक संशोधन पत्रिका तुम्ही तुमच्या इतिहास शिक्षकांना ती सादर करायची आहे तेव्हा अशा रीतीने मला खात्री आहे तुम्हाला हा एक वेगळा अनुभव मिळेल परंतु तो आनंददायी तर असेलच मात्र विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा सर तुम्ही म्हणाल सर हा असा प्रश्न कधीतर बोर्डाच्या इतिहास राज्यशास्त्राच्या कृतीपत्रिकेत नसतो शंभर टक्के नसतो परंतु जेव्हा तुम्ही अकरावी बारावी पूर्ण कराल आणि उच्च शिक्षणासाठी जेव्हा पुढे जाल तेव्हा तुम्हाला हा तुमच्या शिक्षणाचा अनिवार्य भाग आहे आणि म्हणून हे त्याचं पहिलं बाळकडू आहे त्या अनुषंगाने ही संशोधन पत्रिका नक्की तयार करा व्यवस्थितपणे तयार करा जिथे कुठे अडचण येईल तिथे तुम्ही वैयक्तिक संपर्क करून मार्गदर्शन घेऊ शकता ज्या टप्प्यावर तुम्हाला अडथळा जाणवेल त्या ठिकाणी तुम्ही जरूर फोन करा किंवा व्हॉट्सॲपवरती मेसेज केला तरी पण चालेल तुम्हाला या संशोधन पत्रिकेच्या निर्मितीसाठी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद